जेव्हा मी स्टार्टिंग केलं होतं तेव्हा माझा खूप कलर ब्राऊन होता, अजूनही आहे. बट काही काही कसं असतं, आता आपण मतलब पुढे चाललो आहे किंवा काहीतरी करायचं आहे, त्यासाठी लाईट मेकअप हवाच, ऑफकोर्स हवाच. तो मी पण ते ट्राय केलं आणि आता मी मेकअप वगैरे करते तसं त्याच्यावरतीही बॅड कमेंट्स असतात की तू कसं काय गोरी झाली वगैरे. ऑफकोर्स मी फिल्टर यूज करते आणि मेकअपही करते. तुम्ही जे कमेंट्स वगैरे करतायत त्यांना कोणाला दुखलं नाही पाहिजे किंवा त्यांच्या फॅमिलीला नाही वाटलं पाहिजे, यार माझी मुलगी इतकी मेहनत करते आणि तिला तुम्ही असं सपोर्ट वगैरे करताय. तुम्ही सपोर्ट करा, तुम्ही छान कमेंट्स करा. तुम्हाला काही वाईट वाटत असेल तुम्ही त्यांच्या DM मध्ये जाऊन सांगा, जी मला हे नाही आवडलं आहे. तुम्ही बॅड वर्ड्स नका यूज करू. 11th स्टडीसाठी इतकं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं नव्हतं की पैसे तितके राहील म्हणून. मग मी 11th जॉब करायला लागले. मम्मी 2-3 months लाईक बोलत पण नव्हती मला जास्त. मग मम्मी तर कोणाला बंद करते, प्रायव्हेट कर अकाउंट. अरे यार म्हटलं आत्ता सिद्ध मी खुश झाले होते कारण मी बॉर्न आणि ब्रॉटअप महाराष्ट्राची आहे आणि माझे स्कूलिंग कॉलेज सगळं इथं झालं आहे. मला सगळ्यांना खोटं वाटतं, मी साऊथ इंडियन असून मला मलयालम वाचता लिहिता येत नाही. असे भरपूर लोक भेटले ज्यांना माझा लाईक यूज करून मीन्स माझा फेमसाठी किंवा माझे फॉलोअर्स त्यांच्याकडे गेन करण्यासाठी खूप यूज केला होता. बट तेव्हा काय नाही, त्याच्यानंतर मग मला खूप चांगले चांगले लोकही भेटले. लाईक खूप जवळची लाईक एक बहीण म्हणता येईल तशी हिंदवी राहिली होती माझ्याकडे. 6-7 months होती ती माझ्या घरी. हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या बेवाल अँड वेलकम बॅक टू #digitalkatta. आज तुम्ही जिचं नाव कमेंटमध्ये खूप वेळा लिहिलेलं आहे ती आज आपल्यासोबत आहे, टडा विष्णुप्रिया. तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. थँक्यू सो मच. सो कसं वाटतंय? खूप छान. आफ्टर सो मेनी डेज, सो मेनी डिस्कशन, सो मेनी डेट बुक झाले, परत ते कॅन्सल झाले, त्याच्यानंतर आज फायनली. सो माझा सर्वात पहिला प्रश्न असा तुला असणार आहे की विष्णुप्रियाचं आधीचं आयुष्य कसं होतं? म्हणजे आम्ही तर पूर्ण तुझी जर्नी पाहिलीच आहे सगळ्यांनी. सो 0 पासून ते 2 million+ फॉलोअर्स असणं म्हणजे इट इज अ बिग जर्नी. सो आधीचं आयुष्य कसं होतं? आधी लाईक 10th मी माझ्या गावी गेले होते. मी साऊथ इंडियन आहे सो मी केरळला असते आणि तिथे मी जॉब करायला लागले होते कारण 11th स्टडीसाठी इतकं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं नव्हतं की पैसे तितके राहील म्हणून. मग मी 11th जॉब करायला लागले आणि मग तेव्हापासूनच डब स्मॅश वगैरे करत होते. मग जॉबमधून 4,000 per month राहायचं माझं. त्याच्यात काम करूनही ते बॉसचे शिव्या खाणं बोलणे ऐकणं सगळं काम करूनही, तर ते सगळं ऐकून ऐकून आज इथपर्यंत आहे. वाव. मग तू कधी असा विचार केला होतास का की तुझे पण एवढा मोठा फॅन बेस असेल आणि असं सगळं असेल म्हणून? मी नॉर्मली डब स्मॅश करायचे, त्याच्यात ही मम्मी ओरडायची. ऑफकोर्स सगळ्यांचीच ओरडत असेल की हे नाही तू अभ्यासाकडे लक्ष दे किंवा काय, तर त्याच्यातही खूप ओरडायचे. आणि मी विचारही नव्हता केला की मला इतकं जास्त पब्लिक सपोर्ट करेल. बरं, जेव्हा तुझा पहिला व्हिडिओ व्हायरल गेला त्याच्यानंतरचा दुसरा दिवस कसा होता? माझा खुदा की नायतवाला व्हिडिओ मी लाईक रात्री 8 टाकला होता. नेक्स्ट डे तो 25 million व्ह्यूज होता, एका रात्रीत 25 million व्ह्यूज होता. आणि नेक्स्ट डे माझ्यासाठी म्हणजे मला माहितीच नव्हतं ते काय, लाईक 25 million म्हटलं असेल काहीतरी. तो मी माझ्या म्हणजे साऊंडमध्ये बघत होते तर इतके सारे डुएट्स आणि मला कॉल येत आहेत, यार तू किती फेमस झाली वगैरे. मला असं वाटलं अरे मी झाले. मग मम्मीचा फोन आला, बंद करते, प्रायव्हेट कर अकाउंट. अरे यार म्हटलं आत्ता सिद्ध मी खुश झाले होते. मग त्याच्यानंतर म्हणजे नेक्स्ट डे तर माझ्यासाठी बिलकुल चांगलं नव्हतं. हां, एक खुश होती की 25 million व्ह्यूज गेले, लाईक खूप जास्त आले आहेत. आणि त्याच्यानंतर 3 दिवसात माझे टिकटॉकवर 1 million झाले होते. फक्त 3 दिवसात. हां, फक्त 3 दिवसात 1 million झाले होते. आणि त्याच्या नेक्स्ट डे तर मीन्स असा रडका पडकाच गेला, मम्मी मला करू दे लाईक असं तसं. बट त्याच्यानंतरचे दिवस मग चांगले गेले. बरं, मग घरच्यांचा अजिबातच सपोर्ट नव्हता का? बिलकुल बट नाही, बिलकुल पण नाही. फक्त मला डॅडीचा सपोर्ट होता कारण मला CA करायचं होतं आणि CA खूप सारे बुक्स माझ्या घरी होते. मग आता ते असूनही मम्मी म्हणायचे की त्याच्याकडे लक्ष दे, याच्याकडे लक्ष गेल्यावर नाही होणार. फक्त मला डॅडीचा सपोर्ट भेटला. मग त्याच्यानंतर माझे जिजू आहेत त्यांचा भेटला. मम्मी 2-3 months लाईक बोलत पण नव्हती मला जास्त. त्याच्यानंतर तेव्हा मम्मीला इन्कम दिसायला लागली किंवा मम्मीला दिसायला लागलं की हां ही याच्यात आता परफेक्ट होऊ लागली आहे. सो मम्मीनं ठीक आहे केलं, ओके तू करू शकते असं. बापरे, 2 ते 3 महिने मम्मी बोलत नव्हती, खूप खूप अवघड होतं ते टाईप. बापरे, मग आता कसं आहे घरच्यांचा सपोर्ट? आता काहीच नाही. आता म्हणजे जरी मी अशी बसलेली आहे ना तर मम्मी मला म्हणते अरे तुला रील्स नाही करायचे, टाइमपास नको करू, कामाकडे लक्ष दे असं करते.
आता छान वाटतं ते ऐकले की. बरं, तू साऊथ इंडियन आहेस असं तू म्हणाले आणि तुझी मराठी खूप सुंदर आहे. हो, कारण मी बॉर्न आणि बॉटअप महाराष्ट्राची आहे आणि माझे स्कूलिंग कॉलेज सगळं इथं झालं आहे. मला सगळ्यांना खोटं वाटतं, मी साऊथ इंडियन असून मला मल्याळम वाचता लिहिता येत नाही. ओ रिली? खरंच, कारण मी राहतच नाही तिथे. लाईक मी वर्षातून एकदा जाते किंवा 2-3 महिन्यातून एकदा जाते, मला ते येतच नाही. बाप रे, म्हणजे मला सुद्धा आधी प्रश्न पडला होता जेव्हा मला हिचा नंबर मिळाला की चला आपण बोलून बघूयात, तेव्हा मला असं होतं की मी हिंदीत बोलू की मराठीत बोलू, कारण की मी कधीच तिला मराठीत बोलताना पाहिलं नव्हतं. अँड जेव्हा ती मला मराठीत बोलायला स्टार्ट केलं, आय वॉज लाईक वा कमाल आहे. बट दिस इज रिअली अमेझिंग, म्हणजे एक मल्याळम असून, साऊथ इंडियन असून इतकी सुंदर मराठी, म्हणजे भारी आहे. बरं, आता इतका छान फॅन्सचा सपोर्ट आहे, तर ही जर्नीमध्ये तुला काय असे अडथळे आले किंवा तर काय असे इन्सिडेंट्स होते? अडथळे खूप आले, असे भरपूर लोक भेटले ज्यांना माझा लाईक यूज करून मीन्स माझा फेमसाठी किंवा माझे फॉलोअर्स त्यांच्याकडे गेन करण्यासाठी खूप यूज केला होता. बट तेव्हा काय नाही, त्याच्यानंतर मग मला खूप चांगले चांगले लोकही भेटले. लाईक खूप जवळची लाईक एक बहीण म्हणता येईल तशी हिंदवी राहिली होती माझ्याकडे, 6-7 मंथ्स होती ती माझ्या घरी. आणि त्याच्यानंतर असे भरपूर जण भेटले जे खूप क्लोज राहिले, खूप चांगले होते. आत्तापर्यंत माझ्यासोबत आहे साई आणि श्याम, ते खूप जास्त बॉन्डिंग आहे, आम्ही क्यूट बॉन्डिंग आहे. आणि आत्तापर्यंत कसं सांगता येईल, खूप बेस्ट जर्नी आहे. आणि आपण काही पण व्हिडिओ अपलोड केलं की असं फॅन्स लोकांचं असते, यार इथं काहीतरी व्हिडिओ येणार आहे, ते एक्साइटमेंट, त्यांचे कमेंट्स छान वाटतं. काही काही कमेंट्स आहेत जे मी इग्नोर करते, बट खूप सारे जे मी लक्षपूर्वक वाचते आणि माझ्या फॅन्सला लाईक असं करते, थँक्स टू यू, बिकॉज ऑफ यू आय एम हिअर. व्हेरी ट्रू. आता तू फॅन्सबद्दल बोललीच आहेस, तर फॅन्सचा आता जसा सपोर्ट मिळतो, मग त्याच्याबद्दल तुझे काय फिलिंग्ज आहेत? फिलिंग्ज लाईक ते सांगताच येत नाही की असं असतं यार, ते मला इतकं सपोर्ट करतात, ते मला इतकं बघण्याच्या इच्छुक असतात. मी काही काही कुठं गेले किंवा ते मला भेटतात तर त्यांच्या असे हातात शिवर करतात मला बघण्यासाठी. मग ते असं एक बेस्ट फिलिंग राहते यार, की इतकं प्रेम मला, मी विचारही नव्हता केला की मला भेटेल आणि इतकं प्रेम मला भेटतं आहे. दॅट वॉज अमेझिंग. बरं, असे कोणते 3 कमेंट आहेत जे तुला आवर्जून प्रत्येक व्हिडिओ किंवा फोटोवरती येतात? सगळ्यात फर्स्ट, तू घोरी कशी झाली. सेकंड, तू जाड कशी झाली, तू वेट कसा गेन केला. आणि थर्ड, तुझी स्माईल खूप छान आहे. हे 3. हा एक खूप असतं की तुला टीथ असा वरती कसा, हा वाला तो वरती ना, तो तुझा वरती कसा, असे कमेंट्स असतात. हे 4 तर असतातच असतात. बाप रे. बरं, तुझ्या गोऱ्या होण्याबद्दल पण मध्ये तुला खूप ट्रोल केलं गेलं होतं, तर त्याबद्दल काय सांगशील? कारण की आम्ही पाहिलं की सम ऑफ दी अदर वे, जेव्हा आपण काहीतरी चांगलं करायला जातो आपण ग्रूम होतो इनडिरेक्टली, पण काही लोक त्याचा नेगेटिव्ह वे मध्ये घेतात आणि ट्रोल करतात, मग त्याच्याबद्दल काय सांगशील? जेव्हा मी स्टार्टिंग केलं होतं तेव्हा माझा खूप कलर ब्राऊन होता, अजूनही आहे. बट काही काही कसं असतं, आता आपण मतलब पुढे चाललो आहे किंवा काहीतरी करायचंय, त्यासाठी लाईट मेकअप हवाच, ऑफकोर्स हवाच. तो मी पण ते ट्राय केलं आणि आता मी मेकअप वगैरे करते, तसं त्याच्यावरतीही बॅड कमेंट्स असतात की तू कसं काय गोरी झाली वगैरे. मी प्रॉपर डाएट केलं त्याच्यामुळे मी गोरी झाली, त्याच्यामुळे माझा वेट गेन झाला. प्लीज परत परत विचारू नका, कमेंट्समध्ये तर अजिबात नाही. मी प्रॉपर डाएट केला, जिम ट्रेनरकडून डाएट घेतलं, त्याच्यामुळेच माझ्या स्किनवर फरक झाला आणि मी गोरी झाले. ऑफकोर्स मी फिल्टरही यूज करते आणि मेकअपही करते. ओ सी, ह्याला गट्स म्हणतात की ती सांगते की बॉस मैं फिल्टर यूज करती. ऑफकोर्स सब लोग करते हैं यार, मैं थोड़ी ना ओनली करती हूँ, आप भी करते हो, मैं भी करती हूँ. जो मुझे कमेंट करते हैं वो भी करते हैं फिल्टर यूज, उसमें क्या है, मैं करती हूँ. बट दॅट इज अ पार्ट ऑफ युअर जॉब बेसिकली. ऑफकोर्स, सो जे काही तू करतेस दॅट इज अ पार्ट ऑफ इट, सो दॅट इज, आय डोंट थिंक सो ते एवढं ऑफेन्सिव्ह लोकांनी त्या पद्धतीने घेतलं पाहिजे. या बट आय रिअली लाईक हर कॉन्टेंट. म्हणजे जेव्हा पहिला व्हिडिओ व्हायरल गेला होता तेव्हा मी तिला फॉलो करायला स्टार्ट केलं होतं आणि तेव्हा मी एकदाच फक्त असं विचार केला होता की एकदा हिला भेटूयात म्हणून, पण मी कधी असा विचार केला होता की अशी आमची भेट होईल. बट दिस इज सुपर कूल. बरं, आता जर फॅन्सना एक तुला मेसेज द्यायचा असेल तर तू काय देशील? मेसेज लाईक तुम्ही खूप चांगले आहेत आणि फक्त हे बघा की तुम्ही जे कमेंट्स वगैरे करतायत त्यांना कोणाला दुखलं नाही पाहिजे किंवा त्यांच्या फॅमिलीला नाही वाटलं पाहिजे यार माझी मुलगी इतकी मेहनत करते आणि तिला तुम्ही असं सपोर्ट वगैरे करताय. तुम्ही सपोर्ट करा, तुम्ही छान कमेंट्स करा. तुम्हाला काही वाईट वाटत असेल तुम्ही त्यांच्या DM जाऊन सांगा, दी मला हे नाही आवडलं आहे. तुम्ही बॅड वर्ड्स नका यूज करू. अँड आय लव्ह यू ऑल. #wishadmi.
दिस इज सुपर कूल. तर आपण विष्णुप्रियाला असंच जाऊ द्यायचं नाही आहे. आपण तिच्याबद्दल ॲक्च्युली बरेचसे व्हिडिओज आहेत, पण आज तिची सगळी खरी माहिती आपण काढून घेणार आहोत. आपलं रॅपिड फायर आहे, रिकाम्या जागा भरा आहे. आणि ऑब्व्हियसली यार, एक्सप्रेशन्स थ्रू व्हायरल गेले तर एक्सप्रेशन्सवाला गेम कसं मिस करणार आहे. सो आपण तेही खेळणार आहोत. एक्सायटेड? येस, ऑफकोर्स. मला हे काहीच माहीत नव्हतं. सरप्राईज. हे ऑन स्क्रीन करतं हे असंच होणार आहे. ओके ओके, आय विल ट्राय. आय विल ट्राय माय बेस्ट. ग्रेट, सुरुवात करूयात. सो आपला रॅपिड फायर असा आहे की मी तुला एक शब्द देणार आहे. नेक्स्ट सेकंडला तुझ्या डोक्यात मनात जे शब्द येतील ते तुला बोलायचे. ठीक आहे. ठीक आहे. फर्स्ट इज युअर नेम विष्णुप्रिया. विष्णुप्रिया विजय नायर. आय एम साऊथ इंडियन, इसलिए मेरा ऐसा नेम है. ओके. एज? एज 21. प्रेम? प्रेम 2.3 मिलियन, हॅशटॅग विशारमी. मैत्री? मैत्री साई श्याम विष्णुप्रिया. आवडती डिश? बिर्याणी. आवडता कलर? ब्लॅक. आवडती व्यक्ती? आवडती व्यक्ती, बापरे, मम्मी डॅडी. फेवरेट कमेंट आतापर्यंत? फेवरेट कमेंट, तुझा दात कसा वरती आहे. दॅट इज द क्युटेस्ट कमेंट आय थिंक. ओके. एक फिमेल इन्फ्लुएन्सर आणि एक मेल इन्फ्लुएन्सर किंवा डिजिटल क्रिएटर. येस. जो आवडतो, आवडायला मला, मी स्वतः खूप आवडते. अँड आफ्टर इट हिंदवी आवडते, तिची क्यूट स्माईल. आणि मेलमध्ये साई पाटील. ओके. विच प्लॅटफॉर्म डू यू लाईक द मोस्ट? इंस्टाग्राम, यूट्यूब की फेसबुक? इंस्टाग्राम. ओके. पहिले टिकटॉक, आता इंस्टाग्राम. तीन शब्द जेव्हा तू खूप रागात असतेस जेव्हा बोलतेस? मूर्ख आहे का तू? किंवा बावळट आहे का तू? अक्कल नाही का तुला? अशी तीन भरपूर आहेत तीन असे. ओके. तीन गोष्टी ज्याच्याशिवाय तू जगूच शकत नाहीस? जेवण, जेवण, जेवण. नाही होत मला, मला हवंय आता. आता मी हौरी झाली आहे खूप जेवणासाठी. तिच्या तिच्या फिटनेसचा राज म्हणजे वेट गेन केल्याचा राज आहे. Yes. जेवण, जेवण, जेवण. येस. ओके. आपला आता पुढचा जो गेम आहे दॅट इज अ फन गेम, रिकाम्या जागा भरा. सो याच्यामध्ये एक डायलॉग आहे, त्याला तुला फिल करायचंय विथ सम डिफरंट अँगल. आणि थोडं युनिक आणि फनी असेल तर इट इज मोर इम्पॉर्टंट. ओके. ठीक आहे. सो पहिलं आहे डॅश है वह. पागल है वह. ओके. डॅश से डर नहीं लगता, डॅश से लगता है. सांप से डर नहीं लगता लेकिन चूहो से लगता है. वाह. ये सही है. आपला हात भारी, आपली लाद भारी, आपलं डॅश लय भारी. आपलं वजन? ओके. डॅश मध्ये कळत नाही, डॅश मध्ये सांगू. मराठीत? नाही नाही, मराठीत नाही. मल्याळम मध्ये कळत नाही, मराठीत सांगू. वा, जमलंय जमलंय. बरं, डॅश अँड डॅशची शपथ अशीच पाहिजे आपल्याला. डॅश अँड डॅशची शपथ, गणपती बाप्पा आणि महाराजांची शपथ असंच पाहिजे मला. वा, कमाल आहे. बरं, आता जो पुढचा गेम आहे तो खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग आहे, कारण की एक्सप्रेशन्समुळे ती खूप जास्त व्हायरल गेली होती. तर एक्सप्रेशन्सवाला गेम आहे. ओके. सो मी एक शब्द देणार आहे, मराठी शब्द आहे, त्याच्यावरती तुला एक्सप्रेशन्स द्यायचे. ओके. ठीक आहे. सो पहिला आहे लय भारी. सेकंड आयुष शपथ. झक्कास. राडा. भावा. झिंगाट. आजच असेल मला झिंगाट ठेवायची. दिस वॉज सुपर क्यूट. आणि तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप भारी दिली आहेस. तर मला खूप धमाल आली तुझ्यासोबत इंटरव्ह्यू करून. तुला कसं वाटलं? भारी, खूप भारी. आणि अचानक इंटरव्ह्यू प्लॅन झालं आणि आमचे गप्पा छप्पा इतक्या रंगल्यात की आता आपण फ्रेंड्सही झालो. या, हो, ते तर भारी वाटलंय बोलून मला. आणि थँक्यू सो मच की मला बघण्यासाठी, किंवा तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ बघतायत, माझं पर्सनल लाईक लाईफ माहिती करून घेण्यासाठी. थँक्यू. सो अशा पद्धतीने विष्णुप्रियासोबतचा आपला इंटरव्ह्यू कम्स टू अन एंड. पण जाण्यापूर्वी जसं आम्ही नेहमी सांगतो की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, भरपूर जास्त शेअर करा. विष्णुप्रियाला जर तुम्ही स्टोरी टाकताय तर नक्की टॅग करा. आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला अजून कोणाचे इंटरव्ह्यूज, त्यांची जर्नी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर थँक्यू सो मच विष्णुप्रिया. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मला खूप भारी वाटलं पूर्ण टीमशी भेटून. ऑफकोर्स तुला भेटून खूप भारी वाटलं, कारण आम्ही फक्त कॉलवरच बोललो होतो आणि ते पण हां ठीक आहे, हां ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, इथं इथपर्यंतच.
आज खूप जास्त बोलणं झालं आमचं. येस, सो इवन आय लव हॅव्हिंग अ कॉन्वर्सेशन विथ हर. तर थँक्यू सो मच विष्णुप्रिया, अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.